नमस्कार बाहवांनो, हो काही आमची म्हैस आहे बघा, तुम्ही म्हणणार म्हैस कशाला दाखवायला लागलाय, पर ह्याचं एक फॉल्ट झाला आहे मित्रांनो, ही लंगडती आहे, काय जण म्हणते ती उकाळली आहे, डॉक्टर पण म्हणते उकाळली आहे, तो का कशी लंगते बघा, तो का ती पुढच्या पायानं लंगतीयेस बघा, तो का ती तो का अशी कुलपती आहे, पाय अशी वर धरते, मग काय नेमका फॉल्ट असेल हो, शी मला काय कळणं झालं म्हणून म्हटलं आता व्हिडिओ टाकावं, एखादं कोण वयस्कर माणूस असेल तर त्यासनी माहीत असते काय कशामुळं, तुम्हाला मैस मी चालवून दाखवतो समोरच्या कॅमेरानं बघा, आणि खरंच प्लीज तेवढं सांगा कुणाला काय याचा उकाळा बिकाळा बसवायचा असेल किंवा दुसरं काय असलं तर काय असलं तुमची मी फी देईल, पर या तेवढी मैस माझी नीट करून द्या राव, डॉक्टर पण ह्याला इलाज काय सांगा ना, समोरच्या कॅमेरानं मैस मी तुम्हाला चालवून दाखवतो हा लगे चाल ना बघा मित्रांनो, अरे तो का मित्रांनो अशी लंगडती आहे बघा, तो का अशी पाय ही अलीकडचं जी पाय आहे का ती तसं करते बघा, काय चमकलं आहे तिचं का टकरी धरताना कुठं काय झालंय, पर एवढी मोठी म्हैस आहे राव गाभणी आहे, लय वाईट वाटायला लागलंय राव खरंच, ही अशी तो का ती म्हशीकडे बघते सारखी, ती म्हशी अजून रानात नाही येले ना हिंडायला, मग ती सारखी तिला फिन जा वाटतं हिंडायला, पण ती काय तिला चालताच येत नाही जास्त, त्यामुळं ठेवली राव मित्रांनो, कोणाकडं काय औषध वगैरे असेल तर सांगा राव, मी न्यायला येतो कुठं असेल तथनं, तर बघा मित्रांनो इकडं शेळ्या आहेत बघा आमच्या, काय झाले तर आय म्हणते मारलंय मशीन म्हणते बघा, मशीन मग आता हिला पर्याय काय करायचा, चोळून कशाला मित्रांनो बघा, कोणाला काय चोळायचं, वयस्कर माणूस कोणाच्या घरात असलं काय ह्यातलं माहिती असेल तर राव तेवढे करा, आम्हाला ह्यातलं माहिती नाही हो काय एवढं म्हणजे कशामुळे लंगडते, हा काय जरा मस बघ हरे तो का मित्रांनो अशी लंगडती आहे बघा, चालता येत नाही तिला जास्त, या पायावरच दाब आहे बघा मित्रांनो, इकडे मित्रांनो शेळ्या आहेत बघा आपल्या, तेवढं काम करा बघा मित्रांनो आपलं, बघा शेळ्या बघा कशा दारातनं बांधलेल्या सगळ्या करड मिळवायचं चालू आहे, तिची बाळ आहे ती दूध पेय चालू आहे बघा, प्रत्येक शेळ्याचं दूध पेय चालू आहे बघा, बाळाची अशी तिची पेती बघा, ही मागणी वेलेल्या शेळ्या आहेत बघा, इकडं मोना काय गळती एकूण असतं का करते मोना, काय घेतलंय ती हा निरगुडीत पाला, आणि कधी बोलायची काय तुला बोला येत नाही, हसतेस तर इकडं बिन शेळायचं बघा मित्रांनो, इकडं अंकित उभा राहिल्या, अगा अंकित अंकित तसं काय करायला लागली आणि ही तुका उभा राहिली, करड सोडतीये तुझ्याकडे नंबर आहे अनुराधा माझी कुठे गेली अरो देवा, अनुराधा नवीन स्वेटर आणला व्यास तुला कुणी आणला, पप्पा आणला वे भारी आहे का स्वेटर, तर मित्रांनो काय नवीन स्वेटर आणला बघा 200 रुपयाचा आज, तिला थंडी लई सुटली आहे मग तिला स्वेटरच नव्हता म्हणून स्वेटर आणलाय बघा, आज बाजारात ना घालूनच बसली आहे बघा, दुपारीच घालून बसली आहे, इकडं ताय टापरच बसून बसली बघा, कशी ताय का टापर बांधली ग, आता शारी आहे अगा पूनम काय करते इथे तू, आय पूनम करड सोडते वी कशाला, हा हा मिळवायला वी दूध प्यायला वी, बरोबर बरं, तर मित्रांनो का म्हशीचं पिल्लू सुद्धा इकडं वाड्यातच बांधले बघा, वाघरा दोन वाघरं आहेत बघा, ही एक वाघर आहे आमची आणि इकडे एक आहे बघा, इकडे शेळी असते ते बघा आणि इकडं करड असते ती, तर या बघा आता सोडलीच बघा, हो का आता सोडली पुन्हा म्हणा कशी जे आईच्या पुढे जाऊन कशी कशी पेय लागली बघा, हो का ही प्रत्येकाच्या आई पुढे जशी जाऊन ती म्हणजे अगं ती करून पिणे काय झाले त्याला पेले का, प्रत्येकाचे कोण कोणाच्या ह्याच्या आईपाशी जात नाही पाहिजे आईपाशी, ही तर मका ठेवली आहे बघा, आता ही मोठी आहे ती पिल्ली ही एवढा मकन जरा करड ताजी होती बघा, बघा ही मका ठेवली आहे बघा, आता खाल्ली आहे मिळते पहिली सोडलेली ए कालवा करू नको, तर ही पोर असली कालवा करते बघा, काय करायचं अनुराधा, अय अनुराधा काय चाललंय तुझं बाया, काय नाही बरं बरं करड कोणाची आहे ती आपली आहे ती बी, तर बघा मित्रांनो कशी आपले म्हणते माझी सुद्धा म्हणत नाही बघा आपले म्हणते ती, तर मित्रांनो तेवढंच सांगा बघा म्हशीचा उपाय कोणाकडे काय असला तर कमेंटमधनं नक्की सांगा बघा, आणि माझ्या त्यांना जुन्या चॅनलवर नंबर आहे तिथनं जाऊन वाटल्यास मला फोन करा,
काय असेल तिथं कोणाकडे कोण आजोबा ही असणार उकाळा वगैरे करणार किंवा पाय कोण बसवत असेल चमकलेला लंगडलेला काय असेल ते फॉल्ट करणार असेल तर मला माझे संपर्क साधावं. लय मोठं भांडवल यावं तेवढंच 50-60 हजाराचं भांडवल यावं ती जर जागेवर बसलं तर लय वाईट वाटा लागलं यावं तेवढं करा काम आवराव. पहिल्यांदा काम सांगितलं तुम्हाला तेवढं माझ्यासाठी करा. नंतर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राम राम.